बदलापूर शहरात मराठा समाजाचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. सर्वेक्षणासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना अचूक माहिती द्या व योग्य ते सहकार्य करा असं आवाहन माजी नगरसेवक आणि सकल मराठा समाजाचे शहराध्यक्ष संभाजी शिंदे यांनी केलंय. संपूर्ण देशभरात सकल मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटलाय. आरक्षण मिळावं यासाठी मनोज सरंगे पाटलांनी मुंबईच्या दिशेनं मोर्चा काढलाय. काही वर्षांपूर्वीही लाखोंच्या संख्येनं मोर्चे निघाले होते. त्यानंतर सरंगे पाटलांनी उपोषणही केले होते. मराठा समाजाचा मागासलेपणा सिद्ध करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगातर्फे सर्वेक्षण करण्यात येत आहे. शिक्षणात व नोकरीत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं अशी मागणी मराठा बांधवांनी केली आहे. सर्वेक्षणासाठी अधिकारी 23 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत घरोघरी जाऊन मराठा समाजाचे सर्वेक्षण करत आहेत. यासाठी पालिकेने 365 प्रगणक, 25 पर्यवेक्षक आणि 5 नियंत्रण अधिकारी नेमले आहेत. त्यामुळे शहरात सर्वेक्षणासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना सहकार्य करून अचूक माहिती द्यावी. तसेच काही अडथळा निर्माण झाला किंवा सर्वेक्षण झालं नाही तर पालिकेला अथवा संभाजी शिंदे यांच्या कार्यालयात संपर्क साधावा अशी विनंती सकल मराठा समाजाचे शहराध्यक्ष संभाजी शिंदे यांनी केलाय. काय म्हणाले आहेत संभाजी शिंदे पाहूया. जय जिजाऊ, जय शिवराय. सध्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने संपूर्ण राज्यभर मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचं काम चालू आहे. प्रत्येक मराठा समाजाच्या घरोघरी जाऊन त्या ठिकाणी राज्य मागासवर्गीय आयोगाचे प्रतिनिधी या ठिकाणी ते सर्वेक्षण करत आहेत. त्याच्यामध्ये साधारणपणे 154 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. माझी तमाम मराठा बांधवांना विनंती आहे की आपण आपल्या समाजातले खूप मोठा घटक हा आर्थिकदृष्ट्या, राजकीय, सामाजिकदृष्ट्या मागास आहे हे ठरवण्यासाठी आता ही एक संधी चालून आली आहे. आपली खरी वस्तुस्थिती या जगासमोर मांडण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाच्या वतीने ही एक संधी मिळालेली आहे. आपली वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडा. आपल्या घरी जे या ठिकाणी शासनाचे प्रतिनिधी येतील त्या प्रतिनिधींना अगदी खरीखुरी माहिती त्या ठिकाणी द्या. आपला कुणीही बांधव यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या. बदलापूर हे एक साधारणपणे शहरी पट्टा आहे. इमारतीमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाच्या घरामध्ये या ठिकाणी हे प्रतिनिधी जातील आणि त्यांनी विचारलेल्या 154 प्रश्नांची उत्तरं तुम्ही त्या ठिकाणी त्यांना द्यायची आहेत. अतिशय फार मोठं हे काम आहे आणि हे काम जर झालं तर मराठा समाजाला खऱ्या अर्थानं आरक्षण मिळण्यासाठी एक फार मोठा मार्ग त्या ठिकाणी मोकळा होणार आहे. त्याच्यामुळे माझी तमाम बदलापूर शहरातील मराठा बांधवांना विनंती आहे, सकल मराठा बांधवांना विनंती आहे की आपण यामध्ये परिपूर्ण माहिती द्या. याच्यामध्ये कुणबी समाजाचं पण सर्वेक्षण त्या ठिकाणी होणार आहे, मराठा समाजाचं पण सर्वेक्षण होणार आहे. ऍक्च्युली मराठा ही जात नसून कुणबी ही खरी जात आहे. मराठा महाराष्ट्रामध्ये राहणारा मराठा, त्याच्यामुळे प्रत्येक मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्याची त्याचं मागासले पण सिद्ध होण्यासाठी ही एक संधी राज्य शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे. एवढ्या वर्षामध्ये कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्वेक्षण करण्यात आलेलं नव्हतं. 31 तारखेपर्यंत हे सर्वेक्षण चालू आहे. आपलं जर सर्वेक्षण झालं नसेल किंवा होत नसेल किंवा आपल्याकडे जर प्रतिनिधी आला नाही तर तात्काळ या आपल्या परिसरातील मराठा समाजाच्या बांधवांशी संपर्क साधा. नगरपालिकेचे मुख्याधिकारी आहेत, त्या ठिकाणी त्यांनी पर्यवेक्षक नेमले आहेत, त्यांच्याशी संपर्क साधा. मी संभाजी शिंदे, सकल मराठा समाज बदलापूर शहराचा अध्यक्ष, या नात्याने आपल्याला विनंती करतो की आपण याच्यामध्ये सहभागी व्हा आणि आपली काही समस्या असतील तर सकल मराठा समाजाचे जे सगळे कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांशी संपर्क साधा आणि आपली त्या ठिकाणी गणना होण्यासाठी आणि आपली माहिती देण्यासाठी या ठिकाणी आवश्यक ती पावलं उचललेली आहे शासनाने, त्याला प्रतिसाद द्या. प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे सह प्रिया देशमुख, आपले बदलापूर. फॅशन इंडस्ट्री मध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एचपी पेट्रोल पंप समोर सज्ज झालं आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड. येथे तरुणांसाठी फॉर्मल, कॅज्युअल, टू पीस सूट, थ्री पीस सूट, ब्लेझर, जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेटशर्ट, हुडी, जॅकेट, फुल स्लीव्ह टी शर्ट यासोबतच ऍक्सेसरीज मध्ये बेल्ट, टॉवेल, टाय, सॉक्स, परफ्यूम, डिओ, स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही ऍक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये. मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँडच्या भव्य शोरूमला.